नमस्कार, मी शर्वरी. सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज. शेजारी दिलेलं बेल ऐकून म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील. मिरजेच्या कृष्णघाट स्मशानभूमीत अंधारात मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची आली वेळ. एवढ्या अंधारात कसे करायचे अंत्यसंस्कार? महापालिका आणि नगरसेवकांचं दुर्लक्ष. मिरज कृष्णघाट इथं असलेल्या स्मशानभूमीमध्ये लाईट नाहीत. नागरिकांना अंधारात मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे. महापालिकेचं मात्र दुर्लक्ष दिसत आहे. मिरज कृष्णघाट येथील स्मशानभूमीत रात्रीच्या सुमारास लाईटची सुविधा नसल्यामुळं मिरजकर नागरिकांना अंधारातच मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे. याकडे महापालिका प्रशासनाचं आणि प्रभागातील नगरसेवकांचं दुर्लक्ष झालं आहे. मिरज पंढरपूर रस्त्यावरील स्मशानभूमीत कोविड मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात येत असल्यामुळं मिरज कृष्णघाट येथील एकमेव स्मशानभूमीत नॉन कोविड मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. मात्र रात्रीच्या सुमारास या ठिकाणी लाईट नसल्यामुळे नागरिकांना अंधारात मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ येत आहे. त्याचबरोबर या ठिकाणी कर्मचारी नसल्यामुळे नागरिकांना सर्व क्रिया स्वतः कराव्या लागत आहेत. तर ठेकेदारांकडून लाकड्याशिवाय अंत्यसंस्कारासाठी लागणाऱ्या कोणत्याच वस्तू दिल्या जात नाहीत, त्यामुळे महापालिकेच्या कारभाराबाबत नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. मिरज प्रतिनिधी आदिल मकानदार. आज आमच्या थोरल्या भावांचं दुःखद निधन झालं आणि त्यांचे उत्तर कार्यासाठी आम्ही आज इथं आलो. तर इथं पूर्णपणे सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचं हे जे स्मशानभूमी कृष्णघाटमधील जे स्मशानभूमी आहे तिथं आलो असताना पूर्णपणे अंधाराचं साम्राज्य पसरलेलं आहे. सर्व विधी इथं अंधारातच पार पाडाव्या लागतात. आम्हीच नाही असं बऱ्याच जणांना हा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळं लवकरात लवकर याचा विचार व्हावा आणि लाईटची कायमस्वरूपीची व्यवस्था व्हावी हीच अपेक्षा आहे. धन्यवाद.